साने गुरुजींचा त्रोटक जीवन परिचय कोकणातील पालगड्या गावी साने गुरुजींचे वडील सदाशिवराव राहत त्या ठिकाणी खोताचे काम ते करीत असत खोताचे घराने साधारणतः वैभव संपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी होतीही पण सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची अर्थिक स्थिती कसरत केली ती इतकी की सदाशिवरावांचे घरदारही जपतीत नाहीसे झाले अशा रीतीने बडेघर पण पोकळवासा झालेल्या या घराण्यात चोवीस डिसेंबर अठराशे नव्याण्णव रोजी गुरुजींचा जन्म झाला गुरुजींच्या आईचे नाव यशोदा होते लहानपणापासूनच गुरुजींच्या आपल्या आईवर अतोनात प्रेम होते श्यामच्या आई या पुस्तकात त्यांनी आपल्या आईच्या साऱ्या आठवणी सांगितलेल्या आहेत त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवन विकास झाला सर्वानुभूती प्रेम करण्याचा धडा साने गुरुजींना त्यांच्या आईनेच दिला साने गुरुजींचे मन अतिशय भावना प्रधान व संस्कारक्षम होते म्हणून आईने पेरलेल्या सदभावनांची वाढ त्यांच्या ठिकाणी लवकर झाली गुरुजींचे प्राथमिक शिक्षण पालगडला झाले प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर पुढील शिक्षणाचा प्रश्न उद्भवला पुण्यास मामांकडे त्यांना ठेवण्यात आले पण त्यांना पुण्यास राहावे ना पुण्याहून पुन्हा ते आपल्या घरी पालगडला गेले आणि दापोलीच्या मिशनच्या शाळेत शिक्षणासाठी जाऊन राहिले शाळेमध्ये हुशार विद्यार्थी म्हणून ते चमकू लागले मराठी व संस्कृत या विषयात त्यांचा हातखंडा होता कविता करण्याचं त्यांना नात होता कवी म्हणून शाळेत त्यांची कीर्ती पसरली गुरुजींचे पाठांतर जबरदस्त होते नवनीतात विविध वेचे त्यांना पाठ येत होते प्राकृत पोथ्यांचे त्यांनी वाचन केले होते घरातील दारिद्र्य दिवसेंदिवस वाढत होते गुरुजींच्या थोरल्या भावाने नोकरी धरली होती व गुरुजींना सुद्धा आता वडिलांच्या वडिलांच्यावर विसंबून राहणे असे वाटू लागले राहू नये असे वाटू लागले म्हणून त्यांनी शिकण्यासाठी कुठेतरी दूर जाण्याचा निश्चय केला एका मित्राने त्यांना सांगितले की औंध जा तेथे गरीब विद्यार्थ्यास मोफत शिक अन्न मिळते त्यानुसार गुरुजी औंध संस्थानात येऊन राहिले शिक्षणासाठी खडतर हाल अपेष्टा त्यांनी सुचले माधुकरी मागितले शिळेपोकेक तुकडे खाऊन त्यावर दिवस काढले कधी काकडी खाऊन तर कधी ओळखीच्या गिरणीवाल्याकडून मिळणाऱ्या पीठावर आपली गुजराण केली पण ज्ञानोपासना सोडली नाही गुरुजींच्या दुर्दैवाने तेथे ते प्लेग सुरू झाला औंच शिक्षण अर्धवट सोडून गुरुजी परत घरी पालगडला येते आले घरी गेल्यावर वडिलांना आपल्या पुरागमनाचा संशय आल्याचे दिसताच गुरुजी तात्काळ पुण्यास आले व नूतन मराठी विद्यालयात दाखल झाले गुरुजींचा स्वभाव अतिशय भिडस्त होता त्यामुळे त्यांचे अधिकच हाल होत कधी डाळ चुरमळे खाऊन दिवस काढावेत तर कधी एक वेळ जेवून राहावे शेवटी काही ठिकाणी वार मिळाले गुरुजींचे शिक्षण मात्र चालूच राहिले असे अखडतर हाल अपेष्टा सुशिस गुरुजी एकोणावीसशे अठरा साली मॅट्रिक झाले शाळेत गुरुजी हुशार विद्यार्थी म्हणून चमकले मॅट्रिक झाल्यावर त्यांनी आपले नाव न्यू पुना कॉलेजमध्ये दाखल केले न्यू पुना कॉलेजमधूनच ते बी ए व एम एच्या परीक्षा उत्तीर्ण झाले एम ए झाल्यानंतर पुढे काय करावे या विचारात असतानाच अमळनेरच्या तत्वज्ञान मंदिरासाठी फेलो हवेत अशी जाहिरात त्यांनी वाचली गुरुजींनी अर्ज केला त्यांना प्रवेश मिळाला पण लवकरच त्यांनी तत्वज्ञान मंदिराला रामराम ठोकला व गुरुजी अंमळणार येथील शाळेतच शिक्षक झाले थोड्या दिवसात तेथील वसतीगृहाचे मुख्य झाले तेथील विद्यार्थ्यांच्या जीवनाशी ते, ते, ते समरथ झाले विद्यार्थ्यांना स्वावलंबन व शिवारुती आपल्या कृतीद्वारा त्यांनी शिकवली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आपले सारे श्रम वो सारी बुद्धी त्यांनी वेचली गुरुजी या अभिधानाला ते सार्थ ठरले एकोणवीसशे अठ्ठावीसच्या नोव्हेंबरात त्यांनी विद्यार्थी या नावाचे मासिक सुरू केले एकोणवीसशे तीस साली हिंदुस्थानात राजकीय आंदोलन सुरू झाले गुरुजी शालेय जीवनातून मुक्त झाले भारताच्या राजकीय जीवनात समरस होण्यासाठी त्यांनी सत्याग्रहात भाग घेतला तेथे गुरुजींच्या जीवनातील प्रथमार्ध संपून उत्तरार्थ सुरू झाला महात्माजींच्या राजकीय आंदोलनाचा परिणाम गुरुजींवर एकोणवीसशे एकवीस पासून होत होता एकोणवीसशे एकवीस साली त्यांनी खादी वापरण्यास सुरुवात केली एकोणवीसशे तीस साली सत्याग्रह सुरू होताच त्यांनी शाळा सोडली व खानदेशात प्रचारास सुरुवात केली त्यांना अटक झाली तुरुंगात विनोबा भावे त्यांना भेटले तिथे चक्की पिसण्याचे काम त्यांनी आंदोलन घेतले तुरुंगात विनोबाजींची गीतेवर प्रवचने होत असत गुरुजी ती प्रवचने अत्यंत लक्षपूर्वक ऐकत विनोबाजींवर गुरुजींची अतिशय श्रद्धा बसली तेवीस मार्चला ते पुन्हा तुरुंगात जाण्यासाठी सुटले एकोणवीसशे बत्तीसपासून पासून चौतीसपर्यंत पर्यंत तुरुंगात होते एकोणावीसशे चौतीस ते एकोणासशे छत्तीस सालापर्यंत दोन वर्ष ते पुण्यास होते एकोणावीसशे छत्तीस साली काँग्रेसने खेड्यात अधिवेशन भरवण्याचे ठरवले निवड झाली गुरुजींनी हे अधिवेशन यशस्वी जीवापाड मेहनत घेतली त्यांच्या हस्ते स्वातंत्र्य ज्योत तेथे आणण्यात आली याच अधिवेशनात काँग्रेसने असेंब्लीच्या निवडणुका लढवण्याचे ठर सारा देश काँग्रेसच्या पाठीमागे हे सिद्ध करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते झटू लागले खांद्याच्या खेड्यापाड्यातून काँग्रेसचा संदेश पोचवण्याचे काम गुरुजींनी केले एकोणावीसशे अडतीस साली त्यांनी काँग्रेस या नावाचे साप्ताहिक सुरू केले महायुद्ध एकोणावीसशे एकोणचाळीस साली सुरू झाल्यानंतर देशातील घडामोडी प्रचंड वेगाने घडून येऊ लागल्या काँग्रेस मंत्रिमंडळाने राजीनामे दिले ब्रिटिश सरकारने त्र्याण्णव कलमी कारभार सुरू केला देशात असंतोषाचे वारे वाहू लागले या सुमारास गुरुजींनी काँग्रेसचे एक लाख सभासद महाराष्ट्रात व्हावेत म्हणून उपोष उपोषण केले आणि एकोणवीसशे अडोतीस साली पिके बुडाल्यामुळे सहारा माफीसाठी शेतकऱ्यांची परिषद त्यांनी भरवली काँग्रेस युवक परिषद एकोणीसशे चाळीस साली चांदोड येथे भरली गुरुजींना अटक झाली त्यांना धुळ्यास ठेवले होते एकोणावीसशे बेचाळीसचा हा लढा सुरू होईपर्यंत ते तुरुंगातच होते दहा ऑगस्टला त्यांना सोडण्यात आले चळवळ जोराने दहा ऑगस्ट एकोणावीसशे बेचाळीसला त्यांना सोडण्यात आले चळवळ जोराने फोफावत होती गुरुजी भूमिगत होऊन चळवळी नेटाने चालवण्याचा प्रयत्न करीत होते एकोणावीसशे त्रेचाळीसमध्ये मध्ये त्यांना अटक झाली व येरवाड्यास त्यांना ठेवले इतर सर्व पुढा पुढाऱ्यांबरोबर त्यांची एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मध्ये मुक्तता झाली काँग्रेस मुस्लिम लीग आदी पक्षांबरोबर ब्रिटिश सरकारने वाटाघाटी सुरू केल्या एकोणीसशे शेहेचाळीस साली देशात सर्वत्र निवडणूक होऊन काँग्रेस व मुस्लिम लीग हे दोनच पक्ष प्रबळ ठरले स्व स्वातंत्र्याचे नगारे देशात सर्वत्र वाचू लागले भारतात अनेक वाटाघाटी होऊन अखेर फाळणी होऊन स्वातंत्र्य सूर्य उगवलं स्वातंत्र्य प्राप्त झाले पण देशात सर्वत्र दंगे व कत्तली यांचा होत आला तसेच तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी महात्माजींवर सायंकाळी एका मातोपुरावने गोळ्या झाडल्या गुरुजींचा ध्येय सूर्य महात्माजींच्या बरोबर अस्तंगत झाला अस्तंगत झाला आणि महात्माजींचा खून एका महाराष्ट्रीयने केला ह्या पापशालनार्थ गुरुजींनी एकवीस दिवसांचे उपोष उपोषण केले महात्माजींच्या निर्वाणानंतर देशातील परिस्थिती फारच चमत्कारिक झाली देशातील प्रबल पक्ष जो काँग्रेस त्यातून समाजवादी गट बाहेर पडला गुरुजींची राजकीय मते समाजवादी असल्यामुळे त्या पक्षाशी त्यांचा जवळचा संबंध आला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस त्यांनी साधना साप्ताहिक सुरू केले त्यातून ते, ते आपले समाजवादी विचार मांडत आता आपण गुरुजींचे वाघ्मय पाहूया गुरुजींनी विपुल व्याघ्मय लिहिले कादंबऱ्या लेख निबंध काव्य चरित्र नाट्य संवाद इत्यादी साहित्याच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालली ले होती त्यांच्या वाघमयातून कळकळ स्नेहप्रेम इत्यादी वर्षाव झालेला आहे त्यांच्या भाषेला एक प्रकारची धारा आहे आहे त्यांची साधी सुधी भाषाच लोकांना आवडली गुरुजींनी आपले सर्व लेखन समोद समो द्वारार्थ लिहिले त्यांच्या मनात राजकीय सामाजिक व शैक्षणिक विषयासंबंधी जे विचारांचे भावनांचे कल्लोळ उठले तेथे ते सर्व त्यांनी आपल्या लेखीद्वारे प्रकट केले करता कला व करता कला अशी ध्येय डोळ्यापुढे ठेवून त्यांनी आपले वाग्मय नटवले ना नटवले नाही तर ते स्वतःचे समाजाविषयीचे विचार स्वतःला आलेले अनुभव त्यांनी आपल्या लेखनातून प्रकट केले कितीतरी घरगुती साधे प्रसंग त्यांनी हद्यरितीने वर्णन केलेले आहेत एकदम मनोभावनाने वर्णन केलेले आहेत गुरुजींचे वाघ्मय सर्वांसाठी अबाल वृद्धांसाठी आहे बालकांना त्यांना त्यांनी गोडी गोड गोष्टी सांगितल्या कुमारांसाठी ध्येय दर्शवणारे मार्गदर्शक साहित्य चरित्र आधी लिहिले ले प्रौढांसाठी लेख निबंध लिहिले ले। माता भगिनींना श्री पत्री अर्पण केली या विपुल वाङ्मयातील तेजस्वी रत्ने म्हणजे श्यामच्याई व श्याम ही पुस्तके आहेत आंतरभारती गुरुजींचे आणखी एक मोठे कार्य म्हणजे आंतरभारतीची स्थापना प्रांताप्रांताची द्वेषणाय सहन सर्वत्र बंधुप्रेमाचे वारेवावेत यासाठी निरनिळ्या प्रांतातील लोकांनी परस्परांच्या भाषा शिकाव्यात चालीरीती समजून घ्याव्यात यासाठी आंतर प्रयोग करून पाहण्याचे ठरवले पण हे कार्य अपुरे असतानाच दिनांक अकरा जून एकोणीसशे पन्नासला त्यांचे देहावसान झाले